राज्यभरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त ईदगाह मैदान आणि मस्जिदीमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली असून देशभरात बकरी ईद उत्साहात आणि शांततेत पार पडलीय. त्यावेळी मुस्लिम बांधवांनी सामाजिक सलोखा जपत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. राज्यातील पूरग्रस्त स्थितीचा आढावा घेत अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या पर्वावर पूर पीडितांसाठी आर्थिक मदतीसह अन्य स्वरूपात मदत देऊ केली आहे. ईद उल अझा निमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, वाशिम, करंजा आणि इतर ठिकाणी ईदगाह आणि मस्जिदीमध्ये बकरी ईदची सार्वत्रिक नमाज अदा करण्यात आली. पूर पीडितांसाठी मुस्लिम बांधवांनी आर्थिक मदतही जमा केली आहे. या निमित्तानं पोलिसांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देत ईदच्या शुभेच्छा दिल्यात. तर राज्याच्या अनेक भागात अस्मानी संकटात अनेक संसार उघड्यावर पडलेत. परभणी जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत सर्व तालुक्यातील निधी संकलित करत ईदच्या दिवशी जमा झालेला हा सर्व निधी पूरग्रस्त भागाकरिता सुपूर्द केला आहे. दौंडमध्येही अनोखी ईद पाहायला मिळाली. ईदच्या निमित्तानं मौलाना मोहम्मद रहमतुल्ला यांनी नमाज पठण केल्याचंही पाहायला मिळालं. दौंडच्या मुस्लिम समाजानं बकरी ईद निमित्त नमाज पठण केल्यानंतर दौंड इथं पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत सुद्धा गोळा केलीय. लातूरमध्ये ईदच्या खर्चाला बाजूला सारत लातूरमधील समस्त मुस्लिम बांधवांनी पूरग्रस्तांसाठी मदत करत यातून माणुसकीचा लातूर पॅटर्न दाखवून दिलाय. प्रत्येकाला जमेल तशी प्रत्येक बांधवानं पूरग्रस्तांसाठी मदत केलीय. त्यासाठी 500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. तसेच यामध्ये लहान मुलांनी देखील सहभाग नोंदवला. तर तिकडे पालघर जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात आली आहे. बोईसरच्या भीमानगर इथे दारुल उलूम गौसिया आणि बोईसर जामा मस्जिद इथे नमाज झाली. त्यानंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्यात.